महाराष्ट्र में निधि वितरण के मामले में अब विपक्ष की ओर से कड़ी नाराजगी जताई जा रही है बीच अब राजुरा निर्वाचन क्षेत्र के विधायक और चंद्रपुर के वरिष्ठ कांग्रेस नेता सुभाष थोटे ने राज्य सरकार पर आरोप लगाते हुए कहा कि अजित पवार के पास अर्थ मंत्रालय जाने के बाद वितरित हुआ पंद्रह करोड़ का निधि कांग्रेस के विधायकों को नहीं मिला रास्ते से चल रहा व्यक्ति कांग्रेस या भाजपा का न होकर रास्ता सभी का होता है इस वक्त विधायक सुभाष थोटे ने राज्य सरकार पर विषमता का संकेतिक आरोप लगाया साथ ही साथ उन्होंने बताया कि राजुरा क्षेत्र के लिए आठ करोड़ विकास निधि आवंटित हुई थी लेकिन वो भी राज्य सरकार ने रोक दी राजूरा तेलंगाना बॉर्डर पर है और तेलंगाना के रास्ते काफी प्रगत है तेलंगाना से राजुरा में आने वाले व्यक्ति प्रशंसा करने के अलावा सिर्फ महाराष्ट्र सरकार की और विधायक की निर्भरसना करता है जो काफी चिंतनीय आहे आमच्या मतदारसंघात एकही रुपया आला नाही जो मध्यंतरी दोन हजार एकवीसच्या बजेटमध्ये जो आम्हाला सत्तरऐंशी कोटी रुपये जो निधी मिळाला होता त्याच्यामध्ये बांधकाम विभागाचा निधी होता पंचवीस पंधराचा ग्रामीण विकास निधी होता काही नगरविकासा निधी होता काही जलसंधार निधी होता तो सगळा निधी त्यांनी थांबवून दिला मी मान्य उपमुख्यमंत्री साहेबाला दोन तीनदा भेटलो आणि त्यांना सांगितलं ठीक आहे साहेब बांधकामाचा जो निधी असतो तो काही आम्ही प्रस्तावित करत नाही तो संबंधित कार्यकारी अभियंता आणि उपभियंता ते प्रस्तावित करतात आणि रस्ते सगळे स्टेट हायवे आणि नॅशनल हायवेचे रस्ते असतात त्याच्यामध्ये काही आमदार विशेष सहभाग नसतो आणि मी माझा राजुरा विधानसभा मतदारसंघ हा तेलंगणा बॉर्डर लागून असल्यामुळे तेलंगणाचे ते रस्ते एकदम चांगले झालेले आहे तेलंगणातून येणारा व्यक्ती जेव्हा महाराष्ट्रामध्ये येतो बॉर्डरवर आणि तो गड्ड्यामध्ये जी गाडी पडतो तर तो आपल्या राज्याला शिवाय देतो त्यामुळे कमीत कमी जो बांधकाम विभागाचा निधी आहे तो तरी रिलीज केला पाहिजे जेणेकरून त्या भागातील रहिवाशाला जाण्याची चांगली सुविधा उपलब्ध होईल आणि मी हे पण सांगितलं की बा जो रस्ता आम्ही समजा मंजूर केला असेल त्या रस्त्यावरून नुसते काही काँग्रेसचेच काही लोक का जात नाही त्या रस्त्यावरून सगळेच प्रकार पक्षाचे लोक जात असतात त्यामुळे काही हा रस्ता या आमदाराचा का त्या आमदाराचा असं गृहीत धरू नये त्यामुळे सगळ्याला समान न्याय द्यावा अशी विनंती आम्ही केली होती एनबीसी न्यूज के लिए राजकुमार मोडके साथ मनीष टेमरे की रिपोर्ट